तर पुण्यातील भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये काँग्रेसने बाजी मारली. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पोटनिवडणुकीमध्ये विजयी झाले. कसबा पोटनिवडणुकीतील या विजयानंतर मुंबईतल्या दादर इथल्या टिळक भवन या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये सेलिब्रेशन करण्यात आलं. आपण ही दृश्य पाहतोय. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सुद्धा पेढे भरवणारे हे सगळे समर्थक आणि कार्यकर्ते दृश्यांमधून आपल्याला दिसले. छत्रपतींचा विचार म्हणजे